पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदी निर्णयाचा परिणाम सर्वसामान्यांना जाणवतोच आहे. चित्रकार आणि कला रसिकांवर याचा काय परिणाम झाला आहे त्याची माहिती देणारा हा विशेष वृत्तांत. एरवी सुट्टीच्या दिवशी गच्च भरणारं मुंबईतलं जहांगीर आर्ट गॅलरी या सुट्टीला मात्र मोकळं दिसत होतं. कारण सरकारनं आणलेल्या 500 आणि 1000 नोटबंदीचा परिणाम चित्र प्रदर्शनावरही पाहायला मिळाला. हे आहेत दीपक भतीजा. 10 वर्षांपासून हे पेंटिंग्स करतात. त्यांची नेचरची पेंटिंग्स डोळ्याचं पारणं फेडणारी असते. पण नोटबंदीचा फटका त्यांनाही बसलाय. पिछले एग्जिबिशन में मेरी 10-12 पेंटिंग गई. इस एग्जिबिशन में मेरी सिर्फ 4 पेंटिंग गई है. और वजह ये डिमोनेटाइजेशन के लिए है. लोग आते हैं 1000 और 500 की नोट लेके आते हैं लेकिन हम लोग ले नहीं सकते हैं. इस वजह से सेल कम हुआ है. एक दोघे येतात आणि पेंटिंग्स बघून जातात. मात्र नोटबंदीमुळे रसिकांच्या पेंटिंग्स खरेदीवरही मर्यादा आली आहे. चित्रकार दत्ता राणे यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी बरीच प्रदर्शनं भरवली. रसिकांची कमतरता त्यांनाही जाणवतीय. मात्र मोदींनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचं सांगत थोडा त्रास सहन करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. मोदींनी जो आता हा निर्णय घेतलेला आहे की नोटा 500 आणि 1000 नोटांबद्दल बंद करायच्या वगैरे, तो त्याचा सुरुवातीला असं थोडासा त्रास होईल पण मला वाटतं की याचा पुढे दूरगामी परिणाम फार चांगला होईल असं मला वाटलं. पंतप्रधान मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे हे खरं. मात्र दैनंदिन आयुष्याबरोबरच कलासृष्टीलाही या निर्णयाचा फटका बसतोय हे नाकारता येणं शक्य नाही. रवी जायस्वाल, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.